ಸಲಪಣ ಮಾಡದ್ದು ಮ್ಯಾಚ್ ಟ್ರೋಫಿ ಎಡಗಿನಿ ಸನ್ಮಾನಿತ ಕರ್ಣ ರಾವತ್ ಪ್ರತೀಕ್ ಟರ್ಲೈ ಮಾಡದ್ದು ಮ್ಯಾಚ್ ವಿತ್ ದ ಬ್ಯಾಟ್ ನೇ ವಿತ್ ದ ಬಾಲ್ ನೇ ಧೋನಿ ಫಾರ್ಮ್ಯಾಟ್ ಮಧ್ಯೆ ಸಂಗಲ ಕಾಂಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಪಹಾಲ ಮೇಲ प्रतीक ठरला मैन ऑफ द मैच याठिकाणी आपण पाहतोय 16 धावा विथ द बैट ने आला आणि त्याचबरोबर विथ द बॉल ने दोन विकेट मात्र मिळवले आदरणीय अशोक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नक्की मैन ऑफ द मैच ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित केले जात आहे। नक्की अशोक बोलावा लागणार आहे। अशोक मैदानाच्या आत मध्ये चांगली कामगिरी करत आहे। जाऊयात आपण कॉम बॉक्स मध्ये। थँक्यू सो मच। वीस मिनट तुम्हाला चार षटकांसाठी दिली गेलेत। तीन षटक फेकण्यासाठी नक्कीच 15 मिनिटे तुम्हाला दिली जातील। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला तीन षटक फेकायचे एक फेकायचे आहेत। एक सेकंड जरी जास्त झाला तर मात्र नक्कीच तुम्हाला एक खेळाडू मात्र 38 सर्कलच्या मध्ये घ्यावा लागणार आहे। चौथ्या षटकामध्ये याची नोंद घ्यायची। स्टार्ट ऑफ द मॅच सामन्याला या ठिकाणी सुरुवात झालंय। टायमर या ठिकाणी लावलं गेलंय। ऑन स्क्रीन आपण नक्कीच पाहू शकतात। दोन फलंदाज दाखल झालेत एका बाजूला जितेश आणि जयेश। पहिले षटक फेकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती नितेश गावदेवी नवसाई त्यांच्या अगेन्स्ट सरगम सीसी सरपडा या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय। पहिल्याच बॉल वरती ऑफ साइडला स्लॅश नक्कीच केले गेले। सर्वोच्च चेंडू मात्र निघून जाईल लॉंग ऑफ सिमरच्या पलीकडे। वन बाउन्स ने चौकार चार धावा। ऑफ साइडला चांगला फटका मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला। पहिल्या चेंडूवरती चौकाराने स्वागत केले। या ठिकाणी मागच्या मॅच मध्ये सुद्धा याच प्रकारे इरादे मात्र स्पष्ट केले होते। 49 धावा मात्र बनवले होते जयेशने। 9 स्ट्राइकवरती आपण त्याला पाहतोय। ऑफ साइडला फटका मात्र नक्की चांगला बॅकआउट पॉइंटला चेंडू मात्र क्लिअर होतोय। शतशेक नक्कीच होता त्याला बीट करेल आणि सरळ निघून जाईल चार धावांकरिता। बॅक टू बॅक दोन क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत चौकार। चौकरने स्वागत मात्र नील घर त्यांचं केलं गेलंय। आज वाढदिवस नील घर त्यांचा पाहायला मिळतोय। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। धावसंख्या फलकावरती 8 आकड्यावरती 2 चेंडूवरती 2 चौकार मात्र येताना पाहायला मिळत आहेत जितेश या बॅट्समनच्या माध्यमातून। पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय। कवरमध्ये खेळाडू नक्कीच आहे। एकदा होईल सिंगल मात्र या ठिकाणी कम्प्लीट केली जाते। मागच्या मॅचमध्ये जयेश काय जबरदस्त बॅटिंग केली होती। अप्रतिम 49 धावा त्यांच्या बॅटमन आल्या होत्या। आता या मॅचमध्ये सुद्धा तोच परफॉर्मन्स पुन्हा एकदा अपेक्षित असणार आहे। 3 चेंडूंचा खेळ झालाय। 9 धावा फलकावरती लागल्या गेल्यात। 9 रन्स इंटू दिस स्कोरकार्ड आपण पाहतोय। इथे मात्र नक्कीच खेळण्याचा प्रयत्न केला होता। पंचांकडे लाऊड अपील नक्कीच झाली होती परंतु पंचांनी दर्शवलं आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग झाली होती। डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। निर्धाच्या रूपामध्ये चेंडूची संख्या झालाय। नितेशचं कौतुक करावं लागणार आहे। पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार नक्कीच झाले परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती फलंदाजांना मात्र नक्कीच थांबवून ठेवलंय। त्रस्त केले फलंदाजांना। इथे हुक करण्याचा प्रयत्न झाला होता। लेग स्टिकच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला। व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मध्यातून आपण पाहतोय। 10 धावा फुलकडती लागले गेले। डबल फिगरमध्ये स्कोरकार्ड जाऊन पोहोचलाय। आरम ऍक्शनचा जर विचार केला तर नितेशची आपण पाहतोय। लसित मलिंगा कॉपी बुक स्टाईल मध्ये फुल टॉस ऑफ साईडला नक्कीच इन टू दी गॅप मध्ये सरळ चेंडू मात्र क्लिअर होईल कव्हर पॉइंटला। सरळ निघून जातोय चार धावांकरिता चौकार क्रमांक 3। या चौकारने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 14 आकड्यावरती 14 रन्स इन टू दी स्कोरकार्ड आपण पाहतोय। 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय। चांगला क्रॅकिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला। फुल टॉस होता ऑफ साइडला बॅटचा फ्लो ओपन केला आणि त्यानंतर जो कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये जो मोठा गॅप होता तिथून चेंडूला क्लिअर केला। शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल फर्स्ट ओव्हरमधील। खेळण्याचा प्रयत्न केला होता ग्रीन डिझनमध्ये चेंडू निघून जातोय। शेवटच्या चेंडूवरती सिंगल मात्र अचीव केली। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 15 आकड्यावरती
15 रन्स कुरकुरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये जवळजवळ 3.5 मिनिटे मात्र घेतली गेलेत. 3.5 मिनिटांमध्ये पहिले षटक या ठिकाणी समाप्त झालंय. चला स्पीडअप करायचं आहे. अजूनही नक्कीच आपल्यांना बरेचसे सामने खेळवायचे आहेत. एक संघ मात्र अंतिम 5 मध्ये पोहोचवायचा आहे. चला कनत फायटर्स बहाडोली संघाचा कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. तिसऱ्या फेरीतील लॉट्स ओपन करायचे आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फुलकावरती पाहायला मिळते 15 आकड्यावरती. 15 रन्स इंटू दिस स्कोरकार्ड आपण पाहतोय. चला काही करायचे, कारण तुम्हाला 20 मिनिटे दिली गेलीत 4 षटकांसाठी. ती त्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायचे आहेत. चला घाई करायचे. टीम सरगम सरपाडा संघ दुसऱ्या षटकाला मात्र प्रारंभ झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती सौरभ ऑफसाईडला फटका मात्र नक्कीच चांगला. इनफील्डच्या वरून नक्कीच खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण केले गेले. सिंगल या ठिकाणी परिपूर्ण केलंय. सिंगलच्या सायने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 16 आकड्यावरती. 16 रन्स स्कोरकडती आपण पाहतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. ओव्हर थ्रोच्या मध्यातून नक्कीच पुन्हा एकदा धाव मात्र घेतली गेली. 17 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. अटॅकमध्ये सौरभला बोलवलंय या सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या षटकामध्ये मोठ्या प्रमाणात धावा आल्यात. 15 धावा मात्र पहिल्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाल्या. जितेश नाडी नक्कीच जयेशने जबरदस्त बॅटिंग मात्र केली गेली. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. वाईट प्लस 1 एकूण 2 धावा असतील. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 19 आकड्यावरती. 19 रन्स कुरगडती आकडे सत आहेत. आज नक्कीच बॉलिंग युनिट थोडंसं मात्र नक्कीच नेगेटिव्ह दाखवतोय सरगम सरपाडा संघाचा. आज नक्कीच 6 सीटर स्पोर्ट्सच्या मध्यातून जर आपण पाहिलं तर नक्कीच 3300 टार्गेट सबस्क्रायबर्सचं आपण पाहतोय. सध्या 3257 सबस्क्रायबर्स आपण पाहतोय जे आजचं टार्गेट आहे 3300. लाडक्या प्रेक्षकांना मात्र नक्कीच विनंती करतोय, जर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करायचं या चॅनलला. येणारे मोठमोठे इव्हेंट्स आपण या चॅनलवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. आणि क्वालिटीचं दुसरं नाव 6 सीटर स्पोर्ट्स. फटका चांगला आहे परंतु लॉंग ऑनमध्ये नक्कीच शतशक आहे. चेंडूला फील्ड करेल, 1 बाउन्सने चेंडूला कलेक्ट करेल. तत्पूर्वी एक धाव काही रुकू शकत नाही आहे. एक धाव पूर्ण केली जाते. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये ज्या प्रकारे नक्कीच या जोडीने परफॉर्मन्स दाखवला आहे ती कौतुकास्पद कामगिरी आपण पाहतोय. जितेश आणि जयेश यांच्या मध्यातनं मागच्या मॅचमध्ये सुद्धा एक मोठी पार्टनरशिप बिल्ड केली होती. दोन्ही फलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. 19 बनवल्या होत्या जितेशने, दुसऱ्या बाजूला जयेशने 49 बनवल्या होत्या. आणि या मॅचमध्ये सुद्धा ती पुन्हा एकदा छाप मात्र सोडली जाते. ऑन साईडला फटका चांगला. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल चेस केलाय मिडविकेट सीमारेषा पलीकडे. यस, इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा षटकार. मिडविकेटला चेंडूला मात्र नक्कीच डिपॉझिट केले गेले 6 धावांकरिता. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. टीमचे टोटल जाऊन पोहोचले फलकावरती 26 घरामध्ये. 3 चेंडूंचा खेळ एकत्रित झालाय मैदानामध्ये. 26 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. जाऊ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. सौरभ गोलंदाजी मार्क होती, दखल झालाय. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 4था चेंडू असेल इथे. मात्र समोर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. फटका फसलाय. डाऊन द बॉल बॉलर नक्कीच आलाय. आणि इथे जगलिंग सुरू आहे. आणि 2 शतकांनी मात्र कॅचला कम्प्लीट केला. अप्रतिम झेल मात्र या ठिकाणी टिपला जातोय. नक्कीच शेवटच्या मुवमेंटला मात्र हा कॅच कम्प्लीट केला. आणि एक बिग विकेट, एक प्राईजलेस विकेट या ठिकाणी मिळवली जाते. जयच्या रूपामध्ये बिग विकेट गॉन नाव.
लॉर्ड्सचं पण या ठिकाणी टाकतोय. जी चिठ्ठी उचलली जाईल ती कोप्पर संघासोबत त्या संघाला खेळावं लागणार आहे. ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय लॉर्ड्सच्या ठिकाणी टाकल्या जात आहेत. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयी संघाला मात्र नक्कीच खेळावं लागणार आहे कशित कोप्पर संघाला. आणि या ठिकाणी नक्कीच कणत रायडर्स संघाला मात्र नक्कीच बाय मिळालंय. कणत फायटर्स बहाडोली संघाला बाय मिळालंय आणि नक्कीच विजयी संघाला मात्र खेळावं लागणार आहे ते म्हणजेच कशित कोप्पर संघासोबत. चांगले चेंडू या ठिकाणी पहायला मिळाला. डिफेन्स मात्र दाखवला गेला. डॉट बॉल या ठिकाणी पहायला मिळतोय. निर्धाच्या रूपामध्ये चेंडूची संख्या झाले. चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत. पाच शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. आतापर्यंत टाईमचा जर विचार केला तर 10.46 सेकंद मात्र नक्कीच राहिल्यात. खूपच ऑफस्टोमच्या बाहेर चेंडू पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मदतीनं आलाय. धावसंख्या देखील वाढवते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 27 रन्स. क्रिकेट आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगती पथावरती या षटकामध्ये जर पाहिलं तर नक्कीच दोन व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाले. ऑफसाईडला इन्साइड आउट खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये खेळाडू निघून नक्कीच आहे. चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी एकदा पूर्ण केली गेली. 28 धाव फलकावरती लागल्या जात आहेत. दोन षटकांचा खेळ संपला गेला आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. 28 आकड्यावरती 28 रन्स स्कोरकडे लागले जात आहेत. अजूनही दोन षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. आता येणाऱ्या दोन षटकांमध्ये किती धाव येतील. मागच्या दोन षटकांमध्ये 28 आल्यात. आता येणाऱ्या दोन षटकांमध्ये नक्कीच याच प्रकारे धावा आल्या तर एक मोठी टोटल स्कोरकडवरती नक्कीच पाहायला मिळेल. चला घाई करायचे. अजून इथून आपल्याला दोन सामने खेळवायचे आहेत. जयेश मात्र नक्कीच बाद झाला. चांगले फटके त्याच्या बॅटमध्ये येत होते. दुसऱ्या बाजूला जितेश अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे. विकेटवरती आहे आणि पायावर होऊन राहिला आहे. ज्या प्रकारे आतापर्यंत त्याने बॅटिंग केलंय बॉलिंग ट्रॅकवरती मनीषला आपण पाहतोय. तिसऱ्या षटकामध्ये समोर बॅट्समन मिस्टर अमित ॲट नंबर 3 वरती दाखल झाला आहे. मैदानाच्या आतमध्ये जयेशची जागा त्याला भरून काढायची आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ झाला आहे. बॉलिंग ट्रॅकवरती मनीष आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला आहे. मिडविकेटला सरळ चेंडूला मात्र डिस्पॅच केले गेले. 6 धावांकरिता षटकार. एक दर्जेदार षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. अमितच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती एका आक्रमकता दाखवणारा फटका. 6 धावा षटकार. आणि या षटकाने धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 34 आकड्यावरती 34 रन्स स्कोरकडे अकले जात आहेत. पहिल्या चेंडूवरती मात्र नक्कीच एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. हाफ वॉली होता. बॅटचा फेस ओपन केला आणि चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती नक्कीच इरादे स्पष्ट केले गेलेत अमितच्या मदतनं. मनीषवरती नक्कीच हा हल्ला चढवला गेला. प्रॉपरली बॅट स्विंग पाहायला मिळालं. टायमिंग नक्कीच अप्रतिम पाहायला मिळालं आणि सरळ मिडविकेटला चेंडूला नक्कीच डिपॉझिट केलं गेलं. धावसंख्या फलकावरती 34. पहिल्या चेंडूचा खेळ झाला. षटकातील दुसरा चेंडू असेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा मनीष दखल झाला. ऑन साईडला शॉर्ट ऑफ पुलचा फटका. मिडविकेटमध्ये शतक नक्कीच आहे आणि कुठली चुकी करणार नाही आहे. गुड कॅच पकडला झेल आणि संपलाय फलंदाजचा खेळ. विकेट जाईल अमित. एक बिग विकेट गॉन नाव. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. रुपेश दोन चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. कृपेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 4 वर 2 धक्के आतापर्यंत लागले आहेत टीम गौदेवी नवसाई संघाला. बॅटिंग लाईनअप जबरदस्त पाहायला मिळते कारण ज्या प्रकारे आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स दाखवला आहे एक मजबूत
बैटिंग अटैक अपना पहाय मिलत है जयेश अल तदनतर जितेश अमित चांगला परफॉर्मन्स के त्रिमूर्ति एक वन ऑफ द ग्रेट ट्रिओ अपना पहाय मिलत है या तीन फलंदाजा मध्यवतन दोन चेंडूच खेल जाए तीसरा चेंडू अल बॉलिंग ट्रैक वरती पुनः एकदम मनीष दाखल जला शरीरापासून दूर खेळवला नक्कीच फलंदाजाच्या बैटिंग स्टान्सपासून नक्कीच पिचिंगला थोड़स दूर ठेवला आणि त्याचा बेनिफिट मात्र गोलंदाजाला मिळाले ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं डॉट बॉलच्या रूपामध्ये चेंडूची संगता झाली पहिल्या चेंडूवरती सरप्राइज करण्याचा प्रयत्न नक्कीच होता कृपेशला तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये पुलचा फटका मिडविकेटला नक्कीच खेळाडू नक्कीच आहे त्याला बीट करून सरळ चेंडू निघून जाईल वन बाउन्सने चार धावांकरिता चौकार गुड शॉट धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती 38 रन स्कोर करते आगले गेले चार चेंडूंचा खेळ झाला अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ते दोन चेंडू तुम्हाला नक्कीच 40 सेकंदांमध्ये फेकायचे आहेत नाहीतर तुम्हाला नक्कीच चौथ्या षटकामध्ये एक खेळाडू 38 सर्कलच्या मध्ये घ्यावा लागणार आहे षटकामध्ये जर पाहिलं तर एक विकेट आला आहे दोन मोठे फटके सुद्धा आल्यात मागच्या चार चेंडूंमध्ये 38 रन्स इंटू दिस स्कोरकार्ड आपण पाहतोय या दोन संघांमध्ये एक बिग फाईट आपल्याला अनुभवायला मिळते एका बाजूला गावदेवी नवसाई वसई तालुक्यातील हा संघ आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला सरगम सरपाडा पालघर तालुक्यातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय ऑफसाईडला फटका मात्र नक्कीच फसला डाऊन दी बॉल फिल्डर नक्कीच आला आणि कुठली चुकी करणार नाही आहे गुड कॅच विकेट जाईल इथे मात्र कृपेशला पडतो लागला तंबूच्या असरला बॅक टू द पॅव्हिलियन गॉन नाव तिथं नाव आहे ट्रेंडिंगला महाराष्ट्रात तो नंबर वनला वैभव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पाचव्या क्रमांकावरती कृपेशचा विकेट गेला चार धावताच्या बॅटमध्ये येताना पाहायला मिळाल्या शेवटचा अंतिम चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील ऑफसाईडला फटका मात्र नक्कीच चांगला कवरमध्ये चेंडू निघून जातोय फेक येईपर्यंत एक धाव रोखू शकत नाही येत एक धाव या ठिकाणी नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण केली जाते एंड ऑफ द थर्ड ओव्हर तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 39 रन स्कोरकार्डती लागले जात आहेत प्रति षटकामागे आतापर्यंत 13 बॅटिंग एव्हरेज आपण पाहतोय ते नक्कीच तीन षटकांसाठी तुम्ही जवळजवळ 16.5 मिनिटे मात्र घेतली गेलेत एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घ्यावा लागणार आहे या एक छोटासा ब्रेक घेऊन जाऊ आपण संगीत कक्षामध्ये देवसंदी डीजेला एक खेळाडू मात्र नक्कीच तुम्हाला 38 सर्कलच्या मध्ये घ्यावा लागणार आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला कारण तीन षटकांसाठी तुम्ही जवळजवळ 16.5 मिनिटे घेतले गेलेत धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 39 रन स्कोर करते आपण पाहतोय तीन षटकांचा खेळ आतापर्यंत संपला गेलाय अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती शुभम दाखल सर आहे या स्लॉगरमध्ये स्लॉगरची जबाबदारी शुभमच्या खांद्यावरती असणार आहे समोर बॅटर आपण पाहतोय वैभवला दुसऱ्या बाजूला बॅट्समन जितेश चांगली स्टार्ट मात्र मिळवून दिली होती आता ही स्टार्ट मात्र कंटिन्यू ठेवावी लागणार आहे ऑफ साईडला बॅकफूट पंच मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय सरळ चेंडू निघून जाईल कव्हरच्या दिशेने चार धावांकरिता चौकार
एक लेजंड खेळाडू आपण पाहतोय वैभव आणि त्यांचा क्लास मात्र पाहायला मिळाला. एक्सपिरियन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला. बॅकफूट पंच मात्र गेला गेला आणि सरळ चेंडूला मात्र पाठवलं कव्हर्सला. नवसिंग जाऊन पोहोचले फलकावरती 43. पहिल्या चेंडूवरती स्वागत मात्र चौकाराने केले गेले. शुभम बॉलिंग ट्रॅकवरती षटकातील दुसरा चेंडू घेऊन दाखल होईल बॉलिंग ट्रॅकवरती. नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला होता. व्हाईट यॉर्कर मात्र फेकण्याचा प्रयत्न झाला होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फोंडसला नक्कीच त्रस्त करण्यामध्ये नक्कीच यशस्वी राहिला या चेंडूवरती. डॉटबॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाच्या रूपामध्ये चेंडूची संख्या झाल्या. दोन चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे अजूनही चार चेंडूंचा खेळ बाकी आहे. एका मोठ्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय गावदेवी नवसाई संघ. ऑफसाईडला फटका चांगला इनफील्डच्या वरून. तिथे मात्र डाऊन द बॉल फिल्डर मनीष कुठली चुकी करणार नाही. वन ऑफ द ग्रेट फिल्डर. गुड कॅच फलंदाज. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव. कमबॅक मात्र शुभमचा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतरचे दोन चेंडू मात्र फलंदाजाला नक्कीच बीट करणारे पाहायला मिळाले. 44 धाव फलकावरती लागले जात आहेत. 44 रन्स इंटू दिस स्कोरकार्ड आपण पाहतोय. पुन्हा जयस्वाल कॅमेरॉनच्या भूमिकेमध्ये. दुसऱ्या बाजूला हार्दिक कारेकर आपण पाहतोय. आणि सपोर्ट सिक्स सीटरची टीम मात्र आपल्याला पाहायला मिळते. आनंद असेल, तुषार, त्यानंतर गौरवदादा असतील. अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे बॉलिंग ट्रॅकवरती. शुभम चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला. कटरचा वापर केला होता आणि यावरती नक्कीच बेनिफिट मिळालं. विकेट जाईल फलंदाजाला मात्र नक्कीच परतावं लागेल. तंबूच्या असला विकेट जातोय. फलंदाज जितेश. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन नाव. सलग दोन चेंडू होती, दोन विकेट मात्र येत आहेत. पहिल्या विकेट आला कॅचआउटच्या रूपाने, त्यानंतर विकेट आला तो म्हणजेच रनआउटच्या रूपाने. 44 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 5 विकेट मात्र आतापर्यंत गमावल्यात. जवळजवळ अर्धा संघामध्ये डगआउटमध्ये रेस्ट करतोय टीम गावदेवी नवसई संघाचा. मागच्या मॅचमध्ये नक्कीच 80 धाव बनवल्या होत्या 5 षटकांमध्ये. या मॅचमध्ये जर पाहिलं तर या स्लॉग ग्रुपमध्ये शुभमची चांगली कामगिरी आपण पाहतोय. अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे. चार चेंडूंचा खेळ झालाय. शुभम बॉलिंग ट्रॅकवरती. या सुद्धा चेंडूवरती नक्कीच बीट केलाय शुभमने. मात्र नक्कीच जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली होती, परंतु आतापर्यंत त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळाला नाही आहे. त्याचे परिणाम मात्र आतापर्यंत समोरच्या संघाला सोसावे लागले नाही आहेत. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. टीमचे टोटल फलकावरती पाहायला मिळते 43 घरामध्ये. पुणेशिक गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस ऑन सेटला टर्न नक्कीच केला जातोय. मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू नक्कीच आहे. चेंडूला फील्ड करेल. एकदा पूर्ण केले, दुसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय आणि दोन धावा काही रोखू शकत नाही आहेत. पंचेचाळीस धाव धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 45 रन्स इंटू दिस स्कोरकार्ड आपण पाहतोय. आणि 46 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. 46 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या इनिंगमध्ये नक्कीच 45 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय गावदेवी नवसाई संघ. आणि आता 46 टार्गेट समोर सेट केले गेले. 46 टू विन असेल पुढच्या 4 षटकांसाठी. मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती प्रमोजी षटके सरांना. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. 3260 सबस्क्रायबर्स आपण पाहतोय सिक्स सीटर स्पोर्ट्सचे. आज टार्गेट नक्कीच आहे 3300. ते टार्गेट मात्र नक्कीच पूर्ण होईल का हा एका मोठा प्रश्न नक्कीच आहे.
अच्छा दिवस मध्ये हार्दिक किनी यांचा आवाज आपण ऐकताय. 24 बॉल 46 धावांची आवश्यकता आहे. सिक्स सीटर स्पोर्ट्स अप्रतिम सब्सक्राइबर वाढताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण क्लॅरिटी आणि क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तीन षटक तुम्हाला 15 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. पुढील मॅचसाठी अजून मात्र आपण टायमर कमी करणार आहोत. तीन षटकांमध्ये 12 मिनिटे दिली जातील, कारण दोन सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. कोणत्याही सिच्युएशन मध्ये आज आपल्याला एक संघ अंतिम 5 मध्ये घेऊन जायचा आहे, याची दखल घ्या. यंगस्टर चषक माकडे यंगस्टर चषक माकडे 2024 देणगीदारांची नावे आपण पाहू शकतात. गौरव आमच्या ऑन स्क्रीन वर दाखवतील. दोन पंच खाली सर आणि जयप्रकाश सरांना आपण पाहू शकाल. सामन्याला सुरुवात 46 धावांचं लक्ष घेऊन उतरले भावेश भोईर आईस्क्रीम पॉइंट. या ठिकाणी आपण पाहू शकाल त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. चला घाई करा. इथून टायमर सेट केला गेलाय 15 मिनिटे. तुम्हाला कोणत्याही कंडिशन मध्ये 15 मिनिटातच तीन षटक फेकली गेली पाहिजेत, याची दखल घ्यायची आहे. सामन्याला सुरुवात पहिल्या षटकात करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर व्यासपीठावर आपण पाहतायत. मंगलदाजी गरज साहेब खूप चांगली मेहनत या स्पर्धेला त्यांनी घेतले. बाळू मामा यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. एक अतिशय मैत्रीपूर्ण संबंध असलेले हे दोन व्यक्तिमत्व. जाऊया मॅचच्या दिशेने. 46 धावांचं लक्ष. पहिलाच बॉल सरळ बॅटचा उपयोग केला, टक्कन आवाजाला, अर्थात स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. 6 धावा अक्षयच्या बॅट मधून क्लास अँड हाय क्वालिटी दर्जाचा सिक्सर. पहिल्याच बॉल वर दमदार आणि शानदार सुरुवात. अक्षयच्या बॅट मधून क्लास दर्शवत असताना अनुभव आहे अक्षय कुडू या गोलंदाजाकडे सुद्धा आपण पाहू शकता. ती प्रतिभा जरूर आहे, प्रतिभेची कोणतीही कमी नाहीये, टॅलेंटची कमी नाहीये, गुणवत्ता ठासून भरले. परंतु 46 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट. परंतु अक्षय कुडू दर्शवतोय या वेळेला एक तुम्हारी तो एक हमारी. क्लीन बोल्ट मिडल स्टंप उद्ध्वस्त केला जातोय. ग्रेट डिलिव्हरी. आतमध्ये येणारा चेंडू अक्षयला समजला नाही. बॅट हवेत फिरली असं वाटलं, उरपी चेंडू येईल, परंतु हलकासा टर्न झाला, वळण घेतला चेंडूने आणि सरळ फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन मध्ये जात असताना अक्षय खूप चांगला चेंडू होता. आपण रिप्ले मध्ये पाहू शकतायत अक्षय कुडू एक अतिशय सुंदर वेगवान मारा तर होताच, परंतु इथून जर आपण पाहिला तर आतमध्ये येणारा चेंडू ऑफ कटर ज्याला म्हटलं जातं, थोडी मात्र स्विंग करण्याची कला आहे. तुषार आमचे कॅमेरामॅन घ्या वेळेला देणगीदारांच्या यादीकडे एक झलक जरूर आपल्याला पाहायला मिळेल या षटकानंतर. दोन बॉलचा खेळ झालाय. 6 धावा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर शुभम पैसे कशा पद्धतीने चांगला खेळ करतील. आई चंडिका कशीत कुपर संघाला खेळावं लागेल. ते विजयी संघाबरोबर कनात फायटर्स टीम बहाडोली. पुन्हा एकदा बॉल होतो यार ऑन साईडला खेळला गेलाय. खूप चांगला फटका तर आहे. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. अप्रतिम फिल्डिंग. तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळते. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. 7 धावा 3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिले पारितोषिक रोख रक्कम 50,000 व चषक माननीय श्री प्रकाश चित्तरंजन श्रॉफ माकणे यांच्याकडून कैलासवासी बापूसाहेब यांच्या स्मरणार्थ हे पहिलं पारितोषिक चषक आणि कॅश अर्थातच रोख रक्कम पाहायला मिळते. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 व चषक मान्य श्री सुरेश ठक्यातरे माकणे यांच्याकडून कैलासवासी सौभाग्य होती. सुरेखा सुरेश तरे यांच्या स्मरणार्थ तृतीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये व चषक मान्य श्री सदानंद भीमातरे माकणे यांच्याकडून कैलासवासी सौभाग्य होती. साधना
सदानंद तरे यांच्या स्मरणार्थ यावेळा ऑन साइडला कोणतीही चुकी करणार नाहीये, नो मिस्टेक। मिस्टर भूषण गुड कॅच, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतायत। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 7 वर। मात्र दुसरा धक्का, चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 10,000 व चषक माननीय सभाग्यवती भारती भरत कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, लोकसभा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। पाचवे पारितोषिक रोख रक्कम 10,001 व चषक माननीय श्री जगदीश भाऊ धोडी, शिवसेना आदिवासी समाज संघटक, माजी उपाध्यक्ष कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, श्री मनोज अशोक वैद्य माकणे यांच्याकडून कैलासवासी श्री अशोक अंताजी वैद्य यांच्या स्मरणार्थ। चला फलंदाज थोडीशी जरा स्पीडअप करा जरा तुम्ही। त्याचप्रमाणे यंगस्टार अ व ब संघ, तसे 40 संघास टी शर्ट ज्यांनी मात्र आपण पाहतायत, 40 जणांना टी शर्ट आपण पाहू शकतायत। हे टी शर्ट स्पॉन्सरशिप केले गेलेत श्री राजेश किसन गावड माकडे यांच्याकडून कैलासवासी सभाग्यवती सौभाग्य, ती मीनाक्षी कमळाकर पाटील मीनाताई हिंच्या स्मरणार्थ मालिकावीर चषक आपण पाहू शकाल। घरत किचन भुजिक सेटर कुमार साई मंगलदास घरत माकणे यांच्याकडून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर चषक पाहायला मिळतोय। टायमरच्या बाबतीत मध्ये जर आपण पाहिलं तर 11:38 सेकंद राहिलेत, 11:38 सेकंद। ऑन साइडला खूप चांगला फटका तर आहे अमित पाटील, छोटा पॅक बडा धमाका, ग्रेट कॅच, फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल। लगातार 2 बॉलवर 2 विकेट मिळवण्याचा मनसुबा बाळगला आणि इथे 7 या धावसंख्येवर जवळपास आपण पाहिलं तर 3 धक्के बसतायत सरगम सीसी टीमला। या काही देणगीदार आपल्याला पाहायला मिळतात, कॅन्डीला थांबवतोय 5 ते 7 मिनिटे, त्यानंतर आपण लगेच ऑन स्क्रीन वर आपण पाहू शकतायत। श्री भावेश संतोष कावणकर माकणे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज चषक, श्री राजेश भीमातरे माकणे यांच्याकडून कैलासवासी, श्री चंद्रकांत बारक्या भाऊ भीमातरे यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज चषक। त्याचप्रमाणे आपण पाहतायत श्री अंकुश एकनाथ पाटील माकडे यांच्याकडून कैलासवासी, श्री एकनाथ शिवराम पाटील यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी, श्री संजय संगम एडवन जे संतोष जंगम एडवन यांच्याकडून शिस्तबद्ध संघ चषक, श्री दानशूर व समाजसेवक निनावी यूट्यूब लाईव्ह अंदाजे जे आपण पाहू शकताय जे खर्च आहे ते 30,000 रुपये, विघ्नहर्ता एक्वा माकणे प्रोप्रायटर श्री पराग रमाकांत पाटील यांच्याकडून शुद्ध थंडगार कूल जार आणि अप्रतिम गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकतायत सुपर बॉलिंग। अक्षय कुडूने जी गोलंदाजी केली ना ती वाखाणीजोगे पाहायला मिळते, ऍब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग। पहिलं षडक अक्षय कुडूच्या नावावर गेल्या मॅच मध्ये 24 धावा खर्च केल्या होत्या त्याच गोलंदाजाला आणि त्याच गोलंदाजाने मात्र या षटकामध्ये अवघ्या 7 धावा खर्च केल्या, 3 विकेट मिळवले। चला प्लीज डोंट वेस्ट द टाइम, आपल्याला इथून 2 सामने खेळवायचे आहेत, अंधाराचं साम्राज्य पसरण्याच्या अगोदरच आपल्याला 2 सामने क्लिअर करायचे आहेत जेणेकरून 6:15 पर्यंत हे सामने क्लिअर होतील कव्हर होतील। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं, 5 मिनिटे लागली पहिल्या षटकासाठी, आता 10 मिनिटे आणि 26 सेकंद म्हणजे 4.5 मिनिटावरून जास्तीत जास्त लागली होती। वैभव पाटील टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर अनुभवी खेळाडू, 9 स्टार बिल्डर्स माकणे यांच्याकडून 27,000, श्री कुणाल दादा सुरेश पाटील अखंड भारत 25,000, शिवसंग्राम ग्रुप प्रतिष्ठान माकणे 11,111, श्री कामणी दादा संजय राऊत यांच्याकडून 10,000 रुपये, श्री तुषार देवानंद घरत 5,555, श्री गौरव चंद्रकांतरे 5,551 GT, श्री प्रकाश मंगेशतरे 5,100। ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, शुभमच्या बॅटमधून एक अप्रतिम सौंदर्यपूर्ण फटका चौकार, 4 संघाची धावसंख्या 11, धक्के क्रमांक आतापर्यंत 3, विजयासाठी 46 धावांचा पाठलाग करताना 35 धावांची आवश्यकता असेल। खूप चांगला फटका होता, अतिशय जमिनी लगत हा चेंडू निघून गेला, 4 धावांकरता फाईन लेग क्लिअर केलं। शुभम कडे ते कॅलिबर आहे
त्याचप्रमाणे कैलासवासी श्री अशोक अंताजी वैद्य माकणे यांच्या स्मरणार्थ कुमार हृदय गावड विहंग गावड व जियांश गावडकडून 5001 श्री रवींद्र विठ्ठल गावड 5001 एकवीरा ग्रुप 5001 ऑफ साइडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली बॉडोमॅनचा उपयोग केला सिंगल मिळते राज मात्र पुढे सरसा होतोय आज फ्रेम मध्ये येतो राज आज राजने जी गोलंदाजीमध्ये आक्रमकता दाखवली ना ती वाखाणेजोगे कामधेनू फ्लोरा माकणे कैलासवासी श्री नितीन गणपत पाटील स्मरणार्थ 5000 श्री निरंजन श्यामकांतरी 5001 श्री प्रदीप सकाराम घरत 3573 सौभाग्यवती मीनाक्षी व श्री रुपेश मनोहर पाटील 3333 श्री श्रीकांत कृष्णाकुडू 3333 स्विच इट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये आहे फार वेगाने धावा लागेल मिस्टर राजू या मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू निघून जाईल 4 धावांकरता संघाची धावसंख्या 16 धावा इथून 30 धावेची आवश्यकता आहे थँक्यू कैंडी त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत श्री भूपेश धनेश गावड 3333 श्री संतोष एकनाथ पाटील कैलासवासी श्री एकनाथ शिवराम पाटील स्मरणार्थ 3101 श्री लैलेश गणेश वैद्य साईच्या चायनीज व प्रांश बियर शॉप 3001 श्री प्रकाश कृष्णागर 3001 श्री मनीष पितांबर पाटील मनीष मोटर्स ड्रायव्हिंग स्कूल व यू पी यू सी सेंटर 3001 डॉट बॉलची सांगता होते जयेश अप्रिसिएट करत असताना खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 4 बॉलच्या समाप्तीनंतर 16 धावा 46 धावांचा पाठलाग करताना 30 धावींची आवश्यकता आहे श्री अनिल नाना घरत विराज डेकोरेटर्स माकणे 3001 पुन्हा एकदा बॉल होता यार मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होते वैभव पाटीलची ही खासियत राहिले श्री रवींद्र मधुकर पाटील शुभम केबल नेटवर्क 3001 दीपक प्रकाश महाडिक 3001 सुरेंद्र शिणा पाटील 3001 मंदार जांभळे माकणे 3001 प्रमोद गंगाराम शेलार 3001 भूपेश मोहनतरे 3001 पुन्हा एकदा पाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इथे चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाही आपल्या अनुभवाच्या जोरावर हे षटक हाताळलं आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 16 जाऊन पोहोचली गेली 7 मिनिटे आहेत हे षटक फेकण्यासाठी त्याचप्रमाणे भूपेश मोहन तरे 3001 दिलीप सुरेश तरे 3001 श्रीकांत गणपत गावड त्याचप्रमाणे आपण पाहतो 2050 सौभाग्यवती संगीता सुनील तरे निवारा रिसॉर्ट माकणे 1111 चिराग मोरेश्वर तरे 1111 संतोष शिवराम जंगम एडवर्न 1111 जगदीश ठकसेन गावड 1001 दिलीप आत्माराम तरे 1001 गीता जयप्रकाश पाटील 1001 श्रीमती साधना हरेश्वर पाटील 1001 सौभाग्यवती वैशाली नितीन तरे 1001 श्री किरण शांताराम गावड 1001 श्री देवानंद जयवंत पाटील 1001 कुमार राहुल नारायण तरे 1001 आणि श्री राजू रमेश पाटील 501 या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद सर्वांचे दाते आहेत किशोरजी नारायण वजे 501 साखरे त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद ऑफटमच्या खूपच बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं इथे मिळेल 1 धावा अवांतर स्वरूपात आणि संघाची धावसंख्या 17 म्हणजे इथून 29 धावींची आवश्यकता असेल तिसरं षटक हे प्रगतीपथावर आहे राज गेल्या मॅचमध्ये प्रतिम गोलंदाजीमध्ये आक्रमकता दाखवली धारदार गोलंदाजी केली होती ऑन साईडला शुभमचा अप्रतिम पुलचा फटका अगदी नेत्रदीपक हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता षटकार सॉन्ग गायला गेले ते आपण पाहू शकताय जगदीश पाटील यांच्या माध्यमातून ऑन साईडला जरूर खेळला गेलाय चेंडू निघून जाईल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाईल का तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती परंतु इथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली शुभमच्या बॅट मधून संघाची धावसंख्या 24 विजयासाठी 22 धावीची आवश्यकता आहे बॉल आहे तुमच्याकडे 10 आणि 10 बॉल मध्ये 22 धावा सरगम सीसी या टीमला विजयासाठी 4 बॉल साठी 4.5 मिनिटे अजून पर्यंत आपल्याला पाहायला मिळतील संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 जाऊन पोहोचली गेली
ऑफ साइड ला मोटा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। क्षेत्ररक्षक राजू राजू त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या खेळाडूला सुद्धा निकनेम मिळालं। लाड्याने खूप चांगलं विषारी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि जेव्हा मात्र हे नाव घेतो ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते। पास स्माईल तर बनतेच कारण भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळले, चांगली गोलंदाजी हाताळली। अगोदर युट्यूबचा जमाना नव्हता तेव्हा मात्र ज्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक मेडन ओर सुद्धा फेकलेले आहेत असं राजू त्या ठिकाणी आपण पाहू शकतात पुढे येत आहेत। व्हेरी वेल कॅच आणि नवसई प्रीमियर लीगला सुद्धा चांगली गोलंदाजी टाकली जी मात्र हाताळली गेली आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली 24 धावेची आवश्यकता आहे। चेंडू आपण पाहिला खूपच बाहेर होता, यस व्हाइट बॉलचा इशारा। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 25 या धावसंख्येवर। 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत। एकदा बॉल होता यार, 21 धावेची आवश्यकता आहे। फुलटॉस बॉल ऑन साइड ला सोडणार नाहीये, जबरदस्त मनीषच्या बॅट मधून येईल आक्रमकतेचा फटका षटकार 6। ए भाऊ तुला काय झालं काय झालं काय झालं मला घेतलेला आहे। फेअर डिलिव्हरी संघाची धावसंख्या या षटकर आणि जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर। 15 धावीची आवश्यकता आहे। मनीष आणि शुभम क्लास बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते। पुन्हा एकदा राज आपल्या गोलंदाजी मार्कवर, इथून हा चेंडू जर आपण पाहिला तर यस व्हाइट बॉल थोडासा दबावाखाली येत असताना पाहायला मिळतोय। अनुभवाची कमी आहे परंतु टॅलेंटची कमी नाही आहे राजकडे। जो संघ विजय होईल तो संघ आई चंडिका कशित कोपर या संघाबरोबर खेळेल। सकाळचं सत्र 10:15-10:30 आणि तिथून जवळजवळ पूर्ण दिवस या ठिकाणी आपण पाहू शकतायत। राम फरमाईश करताना ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता, कृपेश पाटील ते चेंडूवर येत आहेत परंतु ढिसा क्षेत्ररक्षण डबल माइंड मध्ये होते, पुढे जाऊ की मागे येऊ आणि अशातच या वेळेला पाहायला मिळतोय चौकाराला 4। छत्तीस धावा विजयासाठी 9 व 10 धावेची अजून आवश्यकता असेल। 46 धावांचं टार्गेट, 7 बॉल 10 धावा हे सामन्याचं समीकरण। टॅप केला जातोय, एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल। फार वेगाने कृपेश पाटील पुढे सरसावतायत, इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळण्याची दाट शक्यता आणि हा न करता करता 2 धावा कंप्लीट केल्या जातील। या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर। विजयासाठी 8 धावेची आवश्यकता आहे, बॉल आहे 6:28 मात्र या ठिकाणी आपण पाहतायत शेष राहिली आणि षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट झाले ते 3। 8 धावेची आवश्यकता आहे, 6 बॉल 8। चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, किंवा एक छोटीशी विश्रांती देऊ आपण कुंदन घर त्यांना संधी।
क्रियार्थन आपण पाहताय रायगड ठाणा या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने बैलगाडा शर्यत फेम होत असताना सातत्याने आपण पाहू शकाल। संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 38, 6 बॉल 8 धावीची आवश्यकता आहे। चंडिका कशित कोपर संघाचा कॅप्टन येऊन राहायचंय। शॉट ऑफ लाइन चेंडू होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला, बाउंस मिळाला आणि शुभमने या चेंडूवर अप्रतिम प्रफुल्लच्या पहिल्याच बॉलवर षटकारासाठी पाठवलं 6। चौकार षटकार क्रिकेट खेळायला आज रमतील आमचे खेळाडू दमदार। अरे केवला यंगस्टर चषक भावी पिढीला घडवायला, भावी पिढीला घडवायला, कारण यंगस्टर चषक माकणीचा एक अप्रतिम रुबाबदार असं आयोजन नियोजन आणि जयेश पाटील यांचं खूप चांगलं आवाज आणि साईग्र त्यांनी केलेला एडिटिंग आपल्याला अप्रतिम पाहायला मिळतं। एक धाव घेण्याच्या प्रयत्नात जरूर होते, चेंडू सरळ निघून गेला आणि आईवर जाऊन चेंडू आदळला। तर आपण पाहताय त्या ठिकाणी नोजवर कदाचित शुभम, इट्स ओके, यावेळेला आपण पाहताय सज्ज होत आहेत खेळण्यासाठी पुन्हा एकदा, कारण आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हेच मात्र ब्रीद वाक्य प्रत्येक खेळाडू ठरवत असताना पाहायला मिळत आहेत। आता 4 बॉल आणि विजयासाठी 2 धावेची आवश्यकता। प्रफुल एक ॲज अ फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जायचं, आज कल्पेश कुडू हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना नवसईचे या संघाला शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिलेत, त्यांचं सुद्धा वेलकम आणि धन्यवाद। ऑफ साईडला स्टायलिश फिनिश, सरगम सीसी संघाने मारली बाजी आणि आता आई चंडिका कशित कोपर संघाबरोबर 2 हात करावे लागतील। तर गावदेवी नवसई संघाचा सुद्धा धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात, चांगला खेळ दाखवला त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद। ज्यामध्ये भावेश पाटीलची आज अनुपस्थिती, दीपेश कुडू तर खूपच क्रिकेटपासून थोडासा दूर, धनंजय पाटील, आशिष पाडकासारखा खेळाडू, म्हणजे ही जी मोठी मांदी याळी पाहायला मिळते। आज वैभव पाटीलने स्वतःला संघाला सावरलं आणि एक चांगलं क्रिकेट, जयेश पाटील, चला अमित पाटील या ठिकाणी येत आहेत, खूप रेस्ट घेतली। आता इथून जर आपण पाहिलं तर त्यांची पावलं आता कशी उचलली जातील याकडे लक्ष असेल। आज प्रदीप पाटील या बाडोली संघाला कॉपरेट करण्यासाठी उपस्थित आहेत। बाडोलीचा आवाज, गावाच्या ग्रामस्थानी आज आयोजन केलं हो भारी, झाली या दाटी दगली बघा या पब्लिक सारी। चला शुभम, शुभम आपण लगेच या, मारतील चौकार आणि षटकार रंग येईल सामन्याला, मारतील चौकार आणि षटकार रंग।